साराची दीराची ननंदेची हाय नमस्कार कसे आहे सर्व। तर आज आपण जाणार आहोत आई शांतेश्वरी सामाजिक संस्था उरण नवीन सेवा आयोजित आग्रिकोली द्रोणगिरी महोत्सव 2023 2 डिसेंबर पासून 10 डिसेंबर पर्यंत नवीन नवीन स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। तर आज आहे मंगला गौर आणि पारंपरिक फेरे डान्स। तुम्हाला ऍड्रेस दिलाय, नक्की या। आणि जर नाही जमलं आला एकाच दिवशी तर मी कशाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला रोज व्हिडिओ दाखवण्याचा मी प्रयत्न करीन। तर चला जाऊया नवीन सेव्यात, बघूया कसा होते आग्रिकोली द्रोणगिरी महोत्सव 2023। बोकरवड्याचा ब्रिज उतरल्यावर समोर येतो सिल्वर इन हॉटेल धाबा आणि त्याच्या बाजूला कमान आहे आपली द्रोणगिरी महोत्सव 2023। आतमध्ये जा, पालने वगैरे सगळे आहेत, मी पण जातो आता आतमध्ये। एंट्री केली आपण, इथं सर्व स्टॉल असणार आहेत, बघूया। आपण समोर बघता ट्रेडिशनल कोली लुकमध्ये मंडळी दिसते, दुकान अजून लागतात। एक पण आपण एक्सप्लोर करू, म्हणजे आता 1-2 दिवस लागतील मला वाटतंय, बघूया। काय बोलतो मित्रा, कसा आहे, नाव काय तुझा? चा व्हिडिओ बघतेस ना आपल्या? हा थँक्यू, सपोर्ट करत राहा। सबस्क्राईब करा, मित्र भेटलेत। मित्र नाव काय तुमचा? माझं नाव प्रशांत सूरज। नवीन शेवायचे द्रोणगिरी मध्ये राहतो। पप्पू दादाचा वाटते आवाज, बघूया असला तर भेटू त्याला आपण। मी बरोबर ओळखला, पप्पू दादाचा आवाज होता हा, बघा। बिझी आहे, नंतर बोलू त्याच्यासोबत। आई शांतेश्वरी सामाजिक संस्था ही यावर्षी आम्ही रजिस्ट्रेशन केली आणि जे आपले मान्यवर या व्यासपीठावर दिसत आहेत यांच्या मार्गदर्शनातूनच हा द्रोणगिरी महोत्सव आयोजित करण्याचं आम्ही ठरवलं आहे। याचा प्रमुख उद्देश म्हणजे आपली संस्कृती आणि आपली परंपरा कुठेतरी टिकली गेली पाहिजे। या उद्देशाने महेंद्र म्हात्रे यांनी ही संकल्पना मांडली आणि ही आई शांतेश्वरी सामाजिक संस्थेची निर्मिती झाली आणि या निर्मितीतूनच प्रथम कार्य म्हणजे उरणकरांना एकत्र नेण्यासाठी असा महोत्सव मुंबई, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे महोत्सव होत होते, परंतु आपल्या उरणमध्ये एकही अशा प्रकारचा महोत्सव होत नव्हता, आग्रिकोळी महोत्सव। तो करण्याचा प्रयत्न महेंद्र घरतने ठरला आणि सर्व मुलांना एकत्र घेऊन हा महोत्सव सुरू केलेला आहे। या महोत्सवातून आपल्या स्थानिकांना रोजगार सुद्धा मिळणार आहे, मनोरंजन सुद्धा मिळणार आहे, त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मार्फत आपली संस्कृती कशी टिकली जाईल
हे या महोत्सवातून दाखवण्यात येणार आहे। या महोत्सवाचं रोपटे या वर्षी आम्ही लावलेलं आहे। या रोपट्याचा वटवृक्ष होण्याला वेळ लागणार नाही। हा महोत्सव दरवर्षीच आम्ही याच प्रकारे सुरू करू। आलेल्या सर्व मान्यवरांच्या आशीर्वादानेच हा महोत्सव असाच सुरू राहील अशी अपेक्षा ठेवतो आणि माझे दोन शब्द संपवतो।
गणपती बाप्पा। आयुष्यातील सर्व दारं ज्या वेळेला बंद होतात तेव्हा खरं तर गणपती बाप्पाचं दार हे निरंतर आपल्यासाठी उघडं असतं आणि आपण प्रार्थना करतो की आपलं जीवन अगदी पुष्पाप्रमाणे टवटवीत असावं आणि त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सामर्थ्य शौर्य समृद्धी सुख आनंद प्रत्येक वेळेला अडीअडचणीत गणपती बाप्पा आपल्या पाठीशी उभा असतो। म्हणून तर आपलं जीवन हे सर्वांच्या समवेत आनंदाने सजलं जातं आणि हे होतं आपल्या समोर जयेश तेलवणे आणि त्यांच्या टीमचं पहिलं नृत्य। जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। आज या पहिल्या नृत्यानंतर आपल्या समोर ज्या कलाकार भगिनी आहेत ते आपली महाराष्ट्राची जी परंपरा आहे ती कला सादर करणार। पण कुठलीही स्पर्धा म्हटल्यानंतर परीक्षक हे आलेच। आज आपल्या या महोत्सवामध्ये परीक्षकांची उपस्थिती लाभली आहे। नृत्य दिग्दर्शन क्षेत्रात नटराज ग्रुप उरण यामध्ये गेली कित्येक वर्ष कोरिओग्राफी करत असताना मार्गदर्शन करत असताना त्यांचं कार्य आपल्याला पाहायला मिळतं आणि नटराज ग्रुप उरणचे फाउंडर मेंबर आदरणीय परीक्षक मनोजी पाटील सर यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। त्यानंतर अनेक शाळांमध्ये उरण असेल पनवेल असेल जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या लोकनृत्य असेल किंवा जे आत्ता आपल्याला तरुणाईला भोवणारे अनेक नृत्यांचे प्रशिक्षण ज्यांच्या माध्यमातून शाळांमध्ये केलं जातं अशा वैशालीताई मात्रे या दुसऱ्या परीक्षक त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। परीक्षकांची परवानगी असेल तर लगेचच आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत आणि आपल्या समोर सादर करताना पनवेलहून आलेल्या या माता भगिनी यांच्या ग्रुपचं नाव आहे नील ग्रुप पनवेल खांदा कॉलनी यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। गणपती बाप्पा। ज्यांच्या युट्यूबच्या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा कारण हा संपूर्ण आगरीकोळी द्रोणागिरी महोत्सव युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचं उत्कृष्ट काम राजदीप दादा करणार आहेत आणि त्यांच्या युट्यूबच्या चॅनलचं नाव आहे राजवीत मानसी। तर यांच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कारण उरणमधील हे चांगलं काम जेव्हा शेअर होईल तेव्हा ते उरणच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये पोहोचेल। धन्यवाद साहेब। यानंतर आपण वळतोय पुन्हा एकदा आजच्या या स्पर्धेला। सामाजिक संस्था आयोजित द्रोणगिरी महोत्सव 2023 आम्ही पनवेल मधून आलेले नील ग्रुप इथे तुमच्या समोर मंगळागौरीचा खेळ साजरा करतोय। हे मंगळागौरीचा खेळ हे पारंपरिक आहे पण तसं पाहिलं तर हे घरगुती असतं जे मंगळागौरीची पूजा करतात मुली लग्न झालेले नवीन मुली मंगळागौरीची पूजा करतात तर त्या दिवशी खेळ खेळतात ते आम्ही आज तुमच्या समोर साजरा करतोय। हे एक घरगुती कार्यक्रम असल्यामुळं आमच्या गाण्यामध्ये वगैरे खूप काही म्युझिक वगैरे नाही आहे त्यामुळं सगळ्यांनी समजून घ्यावे आणि सगळ्यांना शुभेच्छा। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमन करुण देवीला मंगळा गौरीला खेळ खेळूया आपण चला धरूया रिंगण गवरी मंदी गवर बाई मंगळा गवर चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर 1 2 3 3 4 सर सर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकितो घर ठेवीन मोकळ नाही कोठे अडगळ स्वच्छ ठेवीन अंगण भवती झाडांचं रिंगण हातात हात ये धर गाव ठेवू सुंदर। हे झिम्मा झाला आता फुगड्या घालूया ग आम्ही दोघी मैत्रिणी जोडीच्या जोडीच्या हातात बांगड्या तोडीच्या तोडीच्या फू बाई फू बाई फू बाई फू बाई फू आता घेऊया दंड फुगडी दंडावरची माशी हलुका नको हलुका नको चिकणी सुपारी फोडुका नको फोडुका नको फू बाई फू बाई फू बाई फू बाई फू या ग तांदूळ सडायला सडू बाई सडू तांदूळ सडू शुभ कार्याचे तांदूळ सडू
सडू बाई सडू तांदूळ सडू शुभ कार्याचे तांदूळ सडू। चला आता नखोल्या बाई नखोल्या घेऊ। नखोल्या बाई नखोल्या चंदनाच्या टिकोल्या एक टिकली उडाली गंगेला जाऊन मिळाली गंगेला आला लोंढा भिजला माझा गोंडा। आता घेऊन येतोय अक्काबाईचा कोंबडा। अक्काबाईचा कोंबडा आला माझ्या दारी देईन दाणे पाजिन पाणी अक्काबाईचा कोंबडा। आता पुढचा खेळ आहे हटुष्य पानबाई। हटुष्य पानबाई हटुष गोटतोडे घालू आपण नटुष। हटुष्य पानबाई हटुष ठुशी सर्वाती नटुष। हटुष्य पानबाई हटुष गोटतोडे घालू आपण नटुष। या ग दिंड्या मोडूया। दिंड्या मोडग पोरी दिंड्याची लांब दोरी मुलीला शिकव भारी मुलगी आधार खरी। दिंड्या मोडग पोरी दिंड्याची लांब दोरी ग। पुढच्या खेळामध्ये नारळाच्या करवंटीचा वापर कसा केलाय पहा। हाट घोड्या हाट बाजाराची वाट आरोग्याला चांगल्या भाज्या आण आट। हाट घोड्या हाट बाजाराची वाट पाकिटातल्या खाऊकडे फिरव तुपात। ऐकलात का आमचा संदेश। पुढचा खेळ आहे आगोटा पागोटा। या ग आगोटा पागोटा घालीन म्हणते पिंगोटा मथुरेच्या बाजारात जाईन म्हणते लाल साडी घेईन म्हणते आगोटा पागोटा आगोटा पागोटा। आता घेऊन येतोय एक जुगलबंदी काचकिरडा आणि कंबर लवली या खेळांमध्ये पाहूया। काचकिरडा पाय मुरडा पायावर पडला भांगुरडा किती ग बाई घाणेरडा ताम तवली कंबर लवली 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 ढुम। काचकिरडा पाय मुरडा पायावर पडला भांगुरडा किती ग बाई घाणेरडा ताम तवली कंबर लवली 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 ढुम। पुढच्या खेळात गृहिणीच्या हातातील लाटण्याचा वापर केलाय बरं का। लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या सारंगी सूर बेलाच्या झाडाखाली महादेवा तू। कृष्ण गुजरी राधा गुजरी खुंडीवरचा हार माझा सात पदरी। आता एक वेगळ्याच प्रकारचा गोफ विणतोय ऐका बरं। गोफ विणू बाई गोफ विणू अर्ध्या रात्री गोफ विणू भाऊ बहीण नात्याचा गोफ विणू बाई गोफ विणू आई लेकी प्रेमाचा गोफ विणू बाई गोफ विणू निसर्गाच्या समतोलाचा गोफ विणू बाई गोफ विणू सावळ्याच्या नामाचा गोफ विणू बाई गोफ विणू। असा हा आमचा भक्तीपूर्ण गोफ। आता घेऊन येतोय दोडक। किस बाई किस दोडका किस दोडकाची फोड लागते गोड आणि तोड बाई आणि तोड। किस बाई किस दोडका किस दोडकाची फोड लागते गोड आणि तोड बाई आणि तोड। पुढचा खेळ आहे अडवळ घुम। अडवळ घुम पडवळ घुम पडवळाच्या वेलीवर पाय कसा देऊ नागिणीच्या फणीवर दिवा कसा लावू उठभर तांदळाचे मान कसे देऊ अडवळ घुम पडवळ घुम अडवळ घुम पडवळ घुम। मागे चाललेला ताकाचा डेरा पाहिलात ना। पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यान माला बोलवल रात जागवली पोरी पिंगा मोबाईल दूर ठेवू नये ग खेळायला पोरी पिंगा भेटायला रोज बोलायला वेळ काढूया पोरी पिंगा थोड हसूया थोड नाचूया करू दंगा ग पोरी पिंगा नटपट्टा ग माळ गजरा ग मन मोकळ पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यान माला बोलवलं रात जागवली पोरी पिंगा।
होडी सोडली पाण्यात थोडंच पाणी नदीत, पाणी कस वाढवायचं अडवायचं आणि जिरवायचं, पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा, पाणी अडवा पाणी जिरवा। पुढचा खेळ आहे किकीचं पान, एक दोन तीन चार किकीचं पान बाई की की, सागर मासा सू सू आल्याग बाई गुजरणी, कापूस घ्या हो पिंजरूनी, किकीचं पान बाई की की, सागर मासा सू सू आल्याग बाई गुजरणी, कापूस घ्या हो पिंजरूनी। काटवट खाना न काटवट खाना, खेळात रंगल्या लेकी सुना, ही गिरकी सासूची ही फेरी सासऱ्याची, दिराची नणंदेची ही फेरी नवऱ्याची, काटवट खाना न काटवट खाना, खेळात रंगल्या लेकी सुना। आता घेतोय शिवारी शिवपुरी, शिवारी शिवपुरी शिवारी शिवपुरी, केत की रान फुले घुमारी, घुमपुरी घुम 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 घुम, शिवारी शिवपुरी शिवारी शिवपुरी, केत की रान फुले घुमारी, घुमपुरी घुम 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 घुम, नाच ग घुमा नाच ग घुमा, कशी मी नाचू नाच ग घुमा, कशी मी नाचू, आई बोलावते बर करीते, आई बोलावते बर करीते, या गावचा त्या गावचा माळी नाही आला वेणी नाही मला, कशी मी नाचू नाच ग घुमा, या गावचा त्या गावचा कासार नाही आला मागड्या नाहीत मला, कशी मी नाचू नाच ग घुमा। आता घेऊन येतोय सासू सुने मधील एक आगळा वेगळा संवाद, ऐका बरं काय म्हणतायत सगळ्या। अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई, अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई, घरातला कचरा काय ग केलास काय ग केलास, ओला आणि सुका वेगळा केला न वेगळा दिला, अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई, अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई, रोज पोळ्या करशील का करशील का, गव्हाची पोळी रोज नको घरी, भरड धान्याची भाकरीच बरी, अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई, अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई, भाजीला पिशव्या घेतल्यास का घेतल्यास का, कापडीच पिशव्या घेऊन जाईन, प्लास्टिकच्या पिशव्या नको म्हणीन, गुणाची गती। नील ग्रुप खांदा कॉलनी पनवेल आयोजकांचा आणि प्रेक्षकांचा आभारी आहे, धन्यवाद। अशा प्रकारच्या या कलेला सादर करत असताना आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फार कमी पाहत असतो, म्हणूनच आई शांतेश्वरी सामाजिक संस्था यानं मनाशी निश्चय केला की महाराष्ट्रामध्ये जेवढ्या परंपरा आहेत तेवढ्या परंपरा या व्यासपीठावरती आई शांतेश्वरीच्या चरणी नतमस्तक होऊन सादर झाल्या पाहिजे, आणि म्हणूनच पुढील परंपरा सादर करण्यासाठी आपल्या समोर व्यासपीठावरती उपस्थित जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मोठी जुई उरण ग्रुप। Oh!
दोस्तों, पूरे हिंदुस्तान मेरा महाराष्ट्र एक ऐसा राज्य है जिसके छोटे से छोटे गांव में भी आपको ऐसे लोग मिलेंगे जिनकी मातृभाषा मराठी नहीं है, लेकिन मातृभूमि महाराष्ट्र है। Yeah.
गणेश नाथ मंडळ मोठी हुई छत्रपती शिवाजी महाराज की जय। पहिला गण मी गाऊ Thank you.
माणसाच्या अंगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कला असते. पोटा पाण्यासाठी शिक्षण जरूर घ्या, पण कलेशी आपली मैत्री असायला हवी. मग साहित्य असेल, नाट्य असेल, शिल्प असेल, संगीत असेल, खेळ असेल, चित्र असेल, पोटा पाण्यासाठी घेतलेलं शिक्षण आपल्याला जगवतं, तर कलेशी केलेली मैत्री का जगायचं हे समजून जातं. फ्रेंड सर्कल महिला मंडळ वरण कोट नका, यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या उठवू द्या. नमस्कार, आम्ही फ्रेंड सर्कल महिला मंडळ वरण कोट नका आपल्यासाठी सादर करत आहोत मंगळागौरीचे. आमचं स्लोगन आहे, रूढी परंपरा जपण्याचे धरूया का, तरच राहील घरोघरी कला गुणांचा वास.
क्या बात, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या। अतिशय सुंदर सादरीकरण होतं, धोरण पोचनाचा। आपला संपूर्ण वेळ समाजाच्या सेवेसाठी, आध्यात्मिक क्षेत्र असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, क्रीडा असेल किंवा सांस्कृतिक असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे आपले सर्वांचे लाडके माजी आमदार माननीय श्री मनोहर शेटभोईर यांचं या ठिकाणी शुभागमन। जरा जोरदार टाळ्या उदयनाथ साहेबांसाठी, साहेबांचं या ठिकाणी मान सन्मान करण्यात येत आहे, कमी पाहायला मिळतो। तर या ठिकाणी पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये येतील आमच्या माता भगिनी गौरी गणपती नाच मंडळ जोहे, यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या उडवू द्या। छत्रपती शिवाजी महाराज की जय। भादव्याचे महिन्यात गया, भादव्याचे महिन्यात आलं गणपती नाचत, आलं गणपती नाचत, आलं गणपती नाचत।
Thank you.
क्या बात, जोरदार टाया आराध्य डांस अकॅडमी अलिबाग यांच्यासाठी। यानंतर आपल्या समोर कला सादर करतील आई गौतमी चामुंडा ग्रुप शेडोली खोपोली। जरा जोरदार टाळ्या वाजवू द्या या खोपोलीच्या ग्रुप साठी। गडबाळ्याला वंदन करून सुरू करत आहोत मंगळागौर। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा। जय देवी मंगळा गौरी गोवाळीन सोनिया ताटी रत्नांचे दिवे माणिकांजावती। जय देवी मंगळा गौरी। पहिले माझे नमाना श्री गणपतीला दुसरे माझे नमाना चामुंडा आईला तिसरे माझे नमाना भैरोबा देवाला चौथे माझे नमाना खंडोबा देवाला चौथे माझे नमाना खंडोबा देवाला। गौरी मध्ये गवर बाई फुगड्या सादर करूया। झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचे रक्षण करूया रक्षण करूया। गोड गोड गाणे गाऊया गाऊया गंड फुगडी आपण पाहूया 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 पाहूया। मामानी दिली सोन्याची फुगडी एका हाताची गावळण फुगडी फुगडी चांदण फुगडी
दिला वचन मोड़ के कागा कागा कागा
मनापासून जोरदार टाळ्या वाजवू द्या आपल्या टाळ्या या सर्व कलाकारांना पुढील व्यासपीठावरती आणखी ऊर्जा निर्माण करणार आहे. पुढील ग्रुप संत निरंकारी परिवार कोपरोली उरण यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवू द्या. जय देवी मंगळा गौरी खेळूया मंगळा गौर खेळूया गौराईचा खेळ बाई आनंदाचा नाचू गाऊ
ऐसा गजा है।
जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या। भारत भूमीमध्ये जन्माला आलेल्या सर्वच रणरागिणी ज्या अगदी शेवटला दाखवण्यात आल्या, अगदी साक्षात त्यांचंच रूप जणू काही या सर्वच भारत भूमीमधील महिलांमध्ये दिसत आहे। खरं तर अशा प्रकारची कला सादर करणं हेच आई शांतेश्वरी सामाजिक संस्था यांच्यासाठी आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे। जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या सर्वच ग्रुपसाठी। उरण मी मागाशीच म्हटलं की कलेचं शहर आहे, मलाही जे काही शिकायला मिळालं ते उरणमधूनच मिळालं। अशा या उरणने अनेक कलाकार घडवले आणि नुसते घडले नाही तर आपल्या उरणचं नाव साता समुद्र पार नेलं। असाच एक अतिशय जबरदस्त सरस्वतीचा वार ज्याच्या कंठात आहे आपल्या सर्वांचा लाडका गायक मराठी इंडियन आयडल सागर म्हात्रे सर यांचं या ठिकाणी शुभागमन झालं। मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे। आपल्या आवाजातून संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकणारा एक कलाकार उरणमधील कोपरोली गावात जन्माला येतो आणि लहानाचा मोठा झाल्यानंतर आपल्या आवाजातून मराठी इंडियन आयडल होतो ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। यानंतर आपल्या मंचावरती सादर करण्यासाठी येथील आराध्य डान्स अकॅडमी अलिबाग
क्या बात, जरा जोरदार। चंद्रकांतजी भुईर यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी आलेली आहे, जरा जोरदार टाळ्या वाजवू द्या। आणि या संपूर्ण व्यासपीठाला, रंगमंचाला 10 तारखेपर्यंत ज्या व्यक्तिमत्वानी सर्व कलाकारांना आमंत्रित केलंय आणि आई शांतेश्वरी सामाजिक संस्थेसमवेत बांधणी केली, असे स्टेपार डान्स अकॅडमीचे पप्पू सूर्यराव, त्यांची सुकन्या नृत्या सूर्यराव यांच्याकडून देखील या सर्व कलाकारांसाठी रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी। एका कलाकारानं दुसऱ्या कलाकाराचं कौतुक केलं की कलाकार हा पुढे जात असतो। सर्व कलाकारांसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवू द्या। आणि आपल्या समोर आपलं मनोरंजन करण्यासाठी, मनोरंजनातून मेसेज देण्यासाठी त्यांनी तयारी दाखवली, आणि खरंच जर त्यांचं नृत्य आवडलं असतील तर जोरदार टाळ्या वाजवू द्या। आणि या नृत्यासाठी नेहल स्पेंदर सोसायटी द्रोणागिरी नोंदमधील आपल्या द्रोणागिरी या वसाहती आहे, तेथील नेहल स्पेंदर सोसायटीचं हे कौतुक आहे। 1000 रुपयाची रोख रक्कम धनराशी आलेली आहे, जरा जोरदार टाळ्या वाजवू द्या, जोरदार टाळ्या। मित्रांनो, माणसानं माणसाचं कौतुक केलं पाहिजे, आणि खास करून कलाकारांचं किंवा आपल्या मित्राचं। ज्या वेळेला तुम्ही कौतुक करत असताना त्यांच्या कामाची गती पहिल्यापेक्षा 4 पटीनं वाढत असते, परंतु कौतुक न करता ज्या वेळेला तुम्ही थांबता त्यावेळेला त्याची कामाची गती ही 8 पटीने घटत असते। एखाद्यासाठी चांगलं करता नाही आलं तर कमीत कमी आपल्या मुखातून त्याच्यासाठी चांगले शब्द जरूर वापरा। आज हेच काम आई शांतेश्वरी सामाजिक संस्था उरण नवीन सेवा नव्हे तर येथील पंचकृषीने केलेला आहे, यांच्यासाठी जाता जाता जरा जोरदार टाळ्या वाजवू द्या। बोला आई शांतेश्वरी मातेची। मूर्ती लहान पण कीर्ती महान जयेश तेलवणे सर यांना विनंती करेल की या महोत्सवाबद्दल, या आमच्या रसिक प्रेक्षकांबद्दल आपण 2 शब्द व्यक्त करावे। धन्यवाद। द्रोणागिरी महोत्सव 2023 वर्ष पहिलं, सर्वप्रथम सगळ्या ऑडियन्सचं आभार, जे आमच्यावर प्रेम दाखवलं त्याबद्दल। आणि आपण आज जी पहिली स्पर्धा पार पाडली पहिल्या दिवशी एवढं पब्लिक नाही आहे, कारण की आत्ता चल झाले जाऊ, थोडा वेळ संध्याकाळ जाऊ, रात्री जाऊ असं होत असतं, पण आज एवढी लोक, एवढा पब्लिक रिस्पॉन्स आणि एवढा मोठा कार्यक्रम पार पाडणे खूप मोठी गोष्ट आहे। ती आज तुमच्याच परीने पार पडली, नवीन सेवाच्या नवीन टीमकडून हे पहिलं वर्ष त्यांचं साजरं होत आहे। खूप खूप अभिनंदन तुमचं देखील। आणि आज या कार्यक्रमासाठी आम्हाला आमंत्रित केलेले आमचे पप्पू सर म्हणजे हेमंत सूर्यराव, ज्यांनी पहिल्या दिवसाची एवढी मोठी जबाबदारी आमच्यावर दिली, आणि त्याला आम्ही समोर गेलो। आणि तुम्हाला नक्कीच आमचा कार्यक्रमाचे डान्स आवडले असतील अशीच अपेक्षा बाळगतो, आणि जे दिलेलं प्रेम याबद्दल खूप खूप धन्यवाद। 3 बक्षिसं दिली जातील, प्रथम द्वितीय आणि तृतीय। मात्र या बक्षिसांचा मानकरी कुठला ग्रुप ठरलाय? कोपोलीवरून आलेला एक ग्रुप, कोपरोलीवरून मोठेदीचे 2 ग्रुप, उरण कोट नाका कांदा कॉलनी पेन जो आहे, अनेक ठिकाणी अशा प्रकारची कला आहे। हा मेसेज त्यांच्यापर्यंत जर पोहोचला असेल किंवा नसेल तर नक्कीच यानंतरही आमचा संपूर्ण ग्रुप अशा प्रकारच्या आगळ्या वेगळ्या कलेला वाव देण्यासाठी व्यासपीठ तयार करेल। खर तर महिलांबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे। या जगातील जेवढ्या महिला आहेत कुणाची तरी आईही असतेच। आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, या दोघांचं एकरूप म्हणजे आई। जगातील अथांग मायेचं सागर म्हणजे आई, आणि ही आई आपल्या संस्कारातून हा समाज घडवत असते। असं सांगितलं जातं की एखाद वेळ समुद्राची खोली मोजता येईल, पण आईच्या प्रेमाची खोली कधीच मोजता येणार नाही, इतकं अफाट प्रेम आईकडे आहे। जगातील सर्व गुन्हे माफ होतील असा एकच न्यायालय, तो म्हणजे आई। घर सुटतं पण आठवणी सुटत नाही, जीवनात आई या शब्दाचं पान कधीच मिटत नाही। आयुष्यभर थकून जातात पाय, शेवटी आठवतात आम्हाला आमची बाबा आणि माय। मग या जगातील आईंसाठी आणि जेवढ्या या सादरीकरणात आई होत्या ना, त्या आईंसाठी आई शांतेश्वरी सामाजिक संस्था आणि आम्हा कलाकारांकडून 2 ओळी नक्कीच म्हणू इच्छितो की पूर्वजन्माची पुण्याही असावी, जन्म जो तुझ्या गर्भात घेतला। पूर्वजन्माची पुण्याही असावी, जन्म जो तुझ्या गर्भात घेतला। पाहिलं नव्हतं जग तरीही, 9 महिने श्वास स्वर्गात घेतला, 9 महिने श्वास स्वर्गात घेतला।
अशा जगातील सर्व आईज आणि खास करून या ठिकाणी उभ्या बसलेल्या आईज कोटी कोटी प्रणाम करून पुनश्च या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपला आभार व्यक्त करतोय आणि परीक्षकांना विनंती करतोय की रिझल्ट रेडी असेल तर लगेचच आपण रिझल्ट घेऊन व्यासपीठावरती वाटचाल करायची आहे। पण परीक्षकांचं देखील आपण मनोगत थोडक्यात व्यक्त करूया कारण अशा प्रकारचे परीक्षक आपल्याला फार कमी लाभत असतात आणि त्यांचाही मार्गदर्शन घेणं हे आपल्याला गरजेचं असतं। म्हणून मी मनोज पाटील सरांना विनंती करतोय की आपण दोन शब्दात या संपूर्ण नृत्याचं स्पर्धेचं वर्गीकरण करावं। नमस्कार। आई शांतेश्वरी सामाजिक संस्था आयोजित द्रोणागिरी महोत्सव 2023 मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आणि या ठिकाणी जे महिला मंडळ इथे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत करतो मी। या स्पर्धेचे सर्वात कठीण काम जे म्हणता येईल, जे काटेरी खुर्चीवर बसण्याचं काम आमच्या हाती दिलं होतं की जरी परीक्षकाची खुर्ची असली तरी ती काटेरी आहे, कारण तुम्हाला माहिती आहे स्पर्धा जो जिंकतो तो हवा करेल, जो हरेल तो आमच्यासाठी नक्कीच काटे टोचल्यासारखं वागेल। तर त्याबद्दल तुमची सर्वांची माफी मागतो, वयाने लहान आहे तुमच्यापेक्षा, तुमच्याकडे अनुभव खूप आहे, तर तुम्हाला माझ्याकडून विनंती असेल की तुम्ही हा असत कलत स्वीकारावा। धन्यवाद। आता आहोत आई शांतेश्वरी सामाजिक संस्था उरण नवीन सेवा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित होणारा हा 10 तारखेपर्यंतचा अग्रिकुळी द्रोणागिरी महोत्सव 2023 मधील पहिल्या व्यासपीठावरती स्पर्धकांना पाहिलं, त्यातील उत्तेजनार्थ एकूण 3 काढलेले आहेत आणि त्यातील तिसरा उत्तेजनार्थ आहे गणेश नाच मंडळ मोठी जुई। खरं तर त्यांनी केलेला शृंगार हा त्यांच्या नृत्यातून सादर करत असताना खरंच त्यांच्या मुखातून गाताना ज्या निघालेल्या पौराणिक कथा आणि त्यातील जे शब्द आहेत ते आत्ताच्या पिढीनं खरं तर घेतलं पाहिजे, कारण तो खरा अभ्यास आहे। कारण हे शब्द अगदी मला तर वाटतंय 90 अगोदर आपल्याला ऐकायला मिळायचे, पण आजवर 2023 पर्यंत आणि इथून पुढे ते ऐकायला मिळतील का? तर शांतेश्वरी सामाजिक संस्थेसारखा एक ग्रुप आपल्या या उरणमध्ये अजूनही कार्यरत आहे। म्हणूनच उत्तेजनार्थ तिसरा गणेश नाच मंडळ मोठी जुई, तदनंतर उत्तेजनार्थ दुसरा सेकंड कॉन्सलेशन नील ग्रुप खांदा कॉलनी पनवेल, खांदा कॉलनी पनवेल नील ग्रुप उत्तेजनार्थ दुसरा सेकंड कॉन्सलेशन जोरदार टाया। उत्तेजनार्थ पहिला फर्स्ट कॉन्सलेशन संत निरंकारी ग्रुप कोपरोली, कारण जेव्हा आपल्या डोक्यामध्ये चांगले विचार घुसतात ना, या 3 कॉन्सलेशन नंतर वळतोय आपण तिसऱ्या क्रमांकाच्या प्राईजवर आणि तिसऱ्या क्रमांकाचं प्राईज आहे, तिसरा क्रमांक थर्ड प्राईज गोज टू फ्रेंड सर्कल महिला मंडळ कोटनाका उरण। आपल्या विभागामध्ये हा भला मोठा महोत्सव होतोय आणि आपण सहभागी व्हायचं नाही असंच त्यांनी ठरवलं असेल, आपण जायचं नाचायचं एन्जॉय करायचं बक्षिसाचं पुढचं पुढे बघू, मात्र अतिशय सुंदर सादरीकरण केलं आणि त्यांचं सादरीकरण आमच्या परीक्षकांनी हेरलं आणि थर्ड प्राईज उरण कोटनाका येथील फ्रेंड सर्कल महिला मंडळ या सर्व रणरागिणा मिळतंय। उत्सव परंपरेचा उत्सव आपुलकीचा फ्रेंड सर्कल महिला मंडळ, तदनंतर सेकंड प्राईज आहे, परंतु आमच्या परीक्षकांनी अगदी सखोल निर्णय या ठिकाणी घेतला, सेकंड प्राईज जो आहे जो 2 ग्रुपना आहे विभागून दिलेला आहे आणि सेकंड प्राईजची जी ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीचा या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल होईल, ज्याच्या वाट्याला जाईल त्याला ट्रॉफी मिळेल। पाहूया सेकंड प्राईज जो विभागून दिलेला आहे दोन्ही ग्रुपला 3,000 रुपये दिले जातील, मात्र ट्रॉफीसाठी टॉस केला जाईल। तर सेकंड प्राईज आहे जे 2 ग्रुप आहेत
त्यातील पहिला ग्रुप मरवाई मोठी जुई ग्रुप भवर नृत्य जोरदार टाळ्या आणि दुसरा गौरी गणपती नाच मंडळ जो हे भवर या दोन्ही ग्रुपने यायचं आहे. एकूण रोख रक्कम या प्राइस साठी सेकंड साठी 6000 रुपये होती. 1000 रुपये परीक्षकांनी यात वा आयोजकांनी 5000 होती. 1000 आयोजकांनी या ठिकाणी वाढ केली परीक्षकाच्या सांगण्यानुसार आणि 6000 केली म्हणजे दोघांना विभागून 3-3 आणि ट्रॉफीचा मात्र या ठिकाणी टॉस केला जाईल. मी आणि ज्यांना जे टॉस हरतील त्याला आयोजकांच्या माध्यमातून सन्मानचिन्ह आणि ज्या जो टॉस जिंकेल त्याला सेकंड प्राइजची ट्रॉफी. थांबा 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 रा जोरदार टाळ्या वाजवू द्या गणपती बाप्पा. हा टॉस तुम्हाला माहिती आहे का फक्त क्रिकेटच्या स्पर्धेमध्येच आम्ही करतो. यावेळेस तुमच्यामध्ये ती भारी आली आहे म्हणजे परीक्षकांचं खरंच कौतुक करायला पाहिजे. जरा जोरदार टाळ्या परीक्षकांसाठी होऊन जाऊ द्या. आपल्याकडे याला छापा आणि काटा असं म्हणतात. तुम्ही इंग्लिश मध्ये बोलला का नाहीतर मग प्रॉब्लेम होईल. आणि टॉस गेलाय काटा ट्रॉफी मिळाली मोठी जुई मरुई नाच मंडळा आणि आयोजकांकडून सन्मान चिन्ह मिळतोय जोहे नाच मंडळाला. जरा दोन्ही ग्रुप साठी जोरदार टाळ्या वाजवू द्या. जरा या हा पहा ना हा नजारा आपण कधी पाहिलाय का. हा नजारा फक्त आई शांतेश्वरी सामाजिक संस्था जी आमची या ठिकाणी महोत्सव भरवत आहे ना त्यांच्यामुळे झालेला आहे. जरा त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवू द्या. गौरी गणपती नाच मंडळ जो आहे जोरदार टाळ्या या देखील ग्रुपसाठी. तदनंतर प्रथम क्रमांक फर्स्ट प्राइज आतुरता असेल आणि तुम्हालाही कळलं असेल की कुठल्या ग्रुपला प्रथम क्रमांक दिला जाईल. तत्पूर्वी या बक्षिसानंतर व्यासपीठावरील कार्यक्रमाचा आस्वाद संपणार आहे. मात्र आजूबाजूला जे पाळण्याने स्टॉल्स आहेत त्यामध्ये तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता. आई शांतेश्वरी सामाजिक संस्था आयोजित आगरी कोळी द्रोणागिरी महोत्सव 2023 चा पहिला दिवस तुम्हाला जर खरंच आवडला असेल ना तर जोरदार टाळ्या वाजवू द्या. माझ्यासोबत एक आवाज द्यायचा आहे गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की शांतेश्वरी माते की या बात. आणि पहिला प्राइज गोज टू प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय आई गावदेवी चामुंडा ग्रुप शेडवली कोपोली बोला चामुंडा माते की. या पण ही कौतुकाची छाप आहे आमच्या परीक्षकांची. ही कौतुकाची छाप आहे आमच्या आयोजकांची. ही कौतुकाची छाप आहे तुमच्या मेहनतीची. ही कौतुकाची छाप आहे आमच्या रसिक प्रेक्षकांची ज्यांनी तुम्हाला प्रोत्साहित केलं टाळ्यांचा गडगडाट केला आणि तुम्ही नाचण्यासाठी या ठिकाणी आतुरतेने व्यासपीठावरती आल्या. म्हणूनच या कौतुकातून प्रथम क्रमांकाचा मान. खरंच वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य होते एवढी अंगवळणी होती की खरं तर आम्हाला घाम फुटला असता. आम्ही जर खेळलं असतं तर आम्हाला जमलं पण नसतं. इतके प्रकार या नृत्यामध्ये होते आणि म्हणूनच कदाचित परीक्षकांनी यांच्यासाठी प्रथम क्रमांक राखून ठेवला. मी बाकीचे जेवढे ग्रुप आहेत ना त्यांना विनंती करतोय एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. आपण ज्या वेळेला दुसऱ्यांचे कौतुक करतो त्यावेळेला आपलं कौतुक करतात. सर्वांनी सर्वांचं कौतुक केलं परंतु या ग्रुपसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. खरंच बाई पण भारी देवा पाहुण्यांच्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाचा मान मिळतोय आई गावदेवी चामुंडा ग्रुप खोपोली शेडवणी गावातून आलेल्या या रणरागिणी संपूर्ण कला सादर केली आणि या सादरीकरणातून प्रथम क्रमांकाचा झेंडा त्यांनी आपल्या वाट्याला रोवला. आणि या संपूर्ण आजच्या दिवसाला कॅमेऱ्याच्या कोंदणात चित्रीकरणातून बंदिस्त करून ठेवणारे आमचे कॅमेरामॅन फोटोग्राफर या आपण व्यासपीठावरती. आणि इथे सगळ्या महिलांसाठी तुम्ही जो कार्यक्रम केलाय तो सगळ्या महिलांना एक पुढे जाण्यासाठी हे चांगले चांगले कार्यक्रम तुम्ही करत राहा. हे सगळ्या महिलांसाठी चांगल्या गोष्टी आहेत आणि पुढे चांगले चांगले व्यासपीठ त्यांना
मिळवून द्या त्यासाठी धन्यवाद. आणि आम्हाला इथे स्वतःहून बोलवलं किंवा तुम्ही सर अमृत सरांनी आम्हाला फोन करून मेसेज टाकून ते सांगितलंय इथे कार्यक्रम आहे म्हणून, तर त्यासाठी पण त्यांचेही धन्यवाद. त्यास आणि परत असे काय कार्यक्रम असतील तर आम्हाला नक्की सांगा, आम्ही नक्की इथे येऊ. धन्यवाद. खरंच तुम्ही असा प्रोत्साहन दाखवलात, आमच्या आयोजकांची उंची आता मात्र क्षितिजापर्यंत पोहोचली. नक्कीच अशा प्रकारची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ केलं नाही, परंतु आपल्या या संपूर्ण कलेला ज्यांनी चित्रीकरणातून बंदिस्त केले असे फोटोग्राफर फोटोग्राफर चित्रकार दुशांत यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. आणि या संपूर्ण आपण स्पर्धेला युट्यूबच्या ब्रँडेड चॅनलवरती पाहू शकता. राजवी मानसे या चॅनलवरती आपण जा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी ज्यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना केली ते पप्पू सूर्यराव यांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचा आभाराचा भार सांभाळायचा आहे. निश्चितच, खास करून कौतुक तुमचं आहे की आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही खोपोलीवरून इथे आलात. तसेच पेण तालुक्यातून जोळ्यावरून एक मंडळ इथे आला, उरण तालुक्यातले आमचे मंडळ इथे आल्यात. आणि आजच्या दिवसाची शोभा कोणी वाढवली असेल तर तुम्ही सर्व या मंडळांनी वाढवली. जर तुम्ही इथे आला नसता तर आजचा कार्यक्रमच झाला नसता. त्याच्यामुळे आई शांतेश्वरी सामाजिक संस्थेच्या वतीने मी तुमच्या सर्व महिला मंडळांचे आभार व्यक्त करतो. आणि पुढच्या वर्षी याच्याही पेक्षा मोठा कार्यक्रम घेण्याचा आम्ही प्रयत्न करू हा मंगळ गौरचा. आणि थँक्यू अमृत सर. तसेच सर्वांनी मान्यवरांनी आपला अमूल्य वेळ देऊन इथं आम्हाला जे सहकार्य केलं, जे प्रेक्षक इथं आले त्यांच्या सर्वांचे पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि उद्या शृंगार रस लावणीचा हा कार्यक्रम इथे होणार आहे. महाराष्ट्रातून अनेक ठिकाणून लावणी कलाकार इथे येणार आहेत. उद्या इथे अतिशय सुंदर असा लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे. अख्ख्या महाराष्ट्रातून निवडून 10 ते 12 कलाकार आम्ही इथे बोलवलेले आहेत आणि त्यांचा सत्कार इथे होणार आहे. तर कसा वाटला पारंपरिक ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. खूप ब्लॉग मोठा झाला आहे त्याच्यामुळे जास्त वेळ घेणार आहे. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून.